नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मॅथमॅटिक या विषयातील इयत्ता 8वी या वर्गामधील डिव्हिजन ऑफ पायनॉमियल्स या चॅप्टरमधील काही एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. त्यातलं एक्झाम्पल जे आहे ते आहे डिव्हिजन ऑफ पायनॉमियल्स बाय मोनोमेल. मागच्या व्हिडिओमध्ये ह्याच्या जे सिम्पल एक्झाम्पल आहेत ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत कसे सोडवायचे असतात ते. थोडासा वरचा स्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. डिव्हिजन ऑफ पायनॉमियल बाय मोनोमेल, डिवाइड अ पायनॉमियल बाय अ मोनोमेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, याचे एक्झाम्पल घेऊ आणि त्यानंतर आपण त्याचे एक्झाम्पल समजावून घेऊ. बघा एक नंबरचं एक्झाम्पल जे आहे 15y चा चौथा घात अधिक 10y चा तिसरा घात वजा 3y चा वर्ग कंस आहे डिवाइडेड बाय 5y चा स्क्वेअर. आता विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे एक्झाम्पल सोडत असताना सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत ते जे घात आहेत ते उत्तरत्या क्रमात का बघणं अत्यावश्यक आहे. 4, 3, 2 म्हणजे हा उत्तरचा क्रम आहे, त्यामुळं आपण डायरेक्ट भाग हरवू शकतो. फक्त सर्वांना लक्ष द्या, नंतर तुम्ही लिहून घ्यायचंय. 15y चा चौथा घात अधिक 10y चा तिसरा घात वजा 3y चा दुसरा घात आणि 5y न आपल्याला 5y² मल्टिप्लाय भाग डिवाइड करायचा. बघा पहिल्यांदा अधिक आहे तर अधिक आहे म्हणजे अधिकचा संबंध काय नाही. 5 त्रिक 15 3 × 5 5 3 15 वायचा दुसरा घात आणि वायचा चौथा घात आहे म्हणजे वायचा दुसरा वायचा चौथा म्हणजे वायचा दुसरा कमी आहे म्हणजे 3 × 5 15 वायचा चौथा घात वजा चिन्ह गेले की इथं वजा येते, हे 0 झालं, दुसरा घात उतरून घेतला अधिक 10y चा तिसरा घात. इथं अधिक आहे म्हणून इथं सुद्धा अधिक आहे, कारण इथं अधिक आहे अधिक अधिक अधिकच होणार आहे, अधिक 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 5 × 2 = 10 येणार आहे. वायचा वर्ग वाय 1 कमी आहे म्हणून वाय, वायचा वर्ग वाय म्हणजे वायचा तिसरा घात, वजा म्हणजे हे वजा आलं हे ऑटोमॅटिक 0 झालं. पुढचा घट उतरून घेतला तो आहे -3y चा वर्ग. इथं वजा आहे म्हणून इथं वजा, आता इथं 3 आहे, इथं आहे 5, मला इथं 3 करायचंय म्हणजे हे 5 मला घालवायला पाहिजे. आता विद्यार्थ्यांना हे 5 घालवायचं असेल आणि तिथं 3 आणायचं असेल, बघा सगळ्यात महत्वाचं पाय घालवायचंय, 5 घालवायचं आणि तिथं 3 आणायचंय, म्हणजे 5 मला ही संख्या आहे 5 आहे, या संख्येला कोणत्या संख्येने गुणलं की मला इथं 3 येणार आहे. तर या संख्येला 3/5 न जर गुणलं तर इथं ऑलरेडी 5 ला 5 राहणार आहे आणि इथं 3 राहणार आहे, म्हणजे या संख्येला 3/5 या संख्येने जर गुणलं वजा अधिक वजा 3/5 ला जर 5 न गुणलं, 3/5 ला 5 न गुणलं की 5 ला 5 कॅन्सल राहणार 3, म्हणजे इथं 3 राहणार आहे. वायचा वर्ग ऑलरेडी वायचा वर्ग आहे, इथं वजा केलं हे अधिक झालं, परत अधिक वजा 0 झालं. सगळ्यात महत्वाचं इथं मला 3 करायचं आहे, 3 करायसाठी मला ह्या संख्येला कितीनं मल्टिप्लाय करायला पाहिजे, तर 3 करायचं आहे म्हणजे इथं 5 आहे, मला 5 घालवायला पाहिजे म्हणजे वर 3 पाहिजे खाली 5 पाहिजे, म्हणजे 3/5 हा सगळ्यात महत्वाचा घटक असणं इथं अत्यावश्यक आहे. आणि हे जर जमलं तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्ही सहज सोडवू शकता. लिहून घ्यायचे एक्झाम्पल हे एकदम सोप्या पद्धतीचं एक्झाम्पल आहे, समजून घ्या म्हणून ते जे इम्पॉर्टंट आहे ते मी ब्ल्यू या शाईन लिहिलेलं आहे, बाकीचं ब्लॅक शाईन जे लिहिले ते आपलं सगळं झालेलं आहे. फक्त नवीन पॉईंट आहे, तो नवीन पॉईंट तुम्हाला आयडेंटिफाय होण्यासाठी मी ते फक्त ब्ल्यू न लिहिलंय. सगळ्यात महत्वाचं आहे 5y चा वर्ग, वायचा वर्ग म्हणून 3y चा वर्ग इथंपर्यंत मी सोडवलंय. ह्याच्या पुढची संख्या जर वाय नुसती असते तर मी तिला बाकी आहे तसे ठेवली असती खाली घेऊन, कारण वायचा वर्ग आहे तिथं वाय आहे त्यामुळे तिथं कॅन्सलेशन केलं नसतं. एकदम सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे झाला लिहून लिहा, समजून व्यवस्थित लिहा की जेणेकरून तुम्हाला पटकन
लक्षात येऊ शकेल। ओके ठीक आहे, आपण बघू पुढचा प्रश्न। सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत या। पुढचा प्रश्न बघा, 5 1 चा 4th घात वजा 3 1 चा 3rd घात अधिक 4 1 चा 2rd घात अधिक 2x वजा 6 भागिले 1 चा वर्ग। एकदम सोपं सिंपल एक्झाम्पल, फक्त जास्त पद दिसत म्हणून काय लिहायची गरज नाही, इम्पॉर्टंट आहे ते आपण सगळं लिहायचं आहे। 5 1 चा 4th घात वजा 3 1 चा 3rd घात अधिक 4 1 चा 2rd घात अधिक 2x वजा 6 4 3 2 1 बरोबर आहे आणि 1 चा वर्ग। आता विद्यार्थी मित्रांनो, 1 चा वर्ग आहे याचा अर्थ 1 च्या वर्गापर्यंत आपण लिहिणार आहे, बाकीचे जे 1 च्या वर्गासमोरच आहे ती ऑलरेडी बाकी खाली राहणार आहे। सोडवा, बघा कोण सोडवतोय। एक्सच्या वर्गानं भागायचा आहे याचा अर्थ ज्याला भागायचं त्याच्यामध्ये 1 वर्ग आहे आणि बाकीचे जे आहेत 2x वजा 6 हे जसं आहे तसं खाली बाकी म्हणून राहणार आहे। व्यवस्थित समजावून घेऊन लिहा, जे आपण ह्याच्या पाठिंबाचे 2 व्हिडिओ पाहिलेले आहेत त्या 2 व्हिडिओंचा बेस पाया समजून घेतला तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही जी सोडवू शकाल। सर्वांनी पाठिंबाचे 2 व्हिडिओ पाहिले आहेत असं गृहित धरून आपण हे हा व्हिडिओ तयार केलेला आहे। प्रत्येक एक्झाम्पल सोडवण्यास तुम्हाला संधी मिळते, त्यानंतर स्वतः मी सोडवून देतोय, त्यामुळे तुमचं नक्की कुठं चुकलं आहे हे सुद्धा मला नक्की समजून येऊ शकतं। एक्स वर्ग भागायचा आहे 5 1 चा 4th भागाला वजा 3 1 च्या 3rd भागाला अधिक 4 x वर्ग अधिक 2 x वजा 6। ओके सर्वांनी लिहिलं असेल, सर्वांनी बघायचं आहे तर मॅडम मी कसं सध्या सोडवतो, त्यानंतर तुम्ही सोडवून घेऊन घ्यायचं कुठं प्रॉब्लेम असेल तिथं तुम्हाला वेळ दिला जाईल। बघा इथं 5 आहे, इथं काही संख्या नाही म्हणजे 5 ने भागा पाहिजे, इथं ब्लॅक ने लिहितो मी तुमच्या लक्षात देखील। इथं 5 न गुणलं तर 5 1 5, इथं 1 2 आहे, इथं 1 4 आहे म्हणजे 1 चा वर्ग, हे नाही लगुणलं 5 1 5 1 चा 4th घात वजा केलं हे 0 आलं। पुढचा गट घेतला वजा 3 1 चा 3rd घात वजा आहे म्हणून इथं वजा, ह्याचा संबंध आता काय नाही, इथं 1 आहे तर 3 आहे म्हणून 3 1 3 वजा अधिक वजा 3 1 3, 2 आहे तर 3 आहे म्हणून 1 कमी आहे म्हणून इथं 1 चा 3rd घात वजा केलं की अधिक झालं हे 0 झालं। पुढचा गट तुरुंगला अधिक 4 1 चा वर्ग अधिक आहे म्हणून अधिक आलं, इथं काय 1 आहे तर 4 मग 4 1 अधिक 4 1, 1 वर्ग आहे तर 1 वर्ग आहे तसंच वजा घेतलं की वजा 0। पुढचा गट उतरून घेतला अधिक 2x वजा 6 अधिक 2x वजा 6 कारण इथे 1 वर्ग आहे, इथं 1 आहे म्हणून इथं भाग जाणार नाही, 2x-6 ही बाकी असणार आहे आणि हे क्वेश्चन असणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कुठंपर्यंत सोडवलं, एकदम सोपाने सिंपल प्रकारची काही एक्झाम्पल आपण घेतोय। जिथं चुकलं असेल तिथं व्यवस्थित लिहा की जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही। ओके झालं असेल असं गृहित होतोय, आपण पुढचं एक एक्झाम्पल घेऊ।
अशा प्रकारचं एक्झाम्पल तुम्ही सोडवायचं आहे। दहा एकचा पाचवा घात वजा आठ एकचा चौथा घात वजा बारा एकचा तिसरा घात अधिक सहा एकचा दुसरा घात अधिक सत्तावीस भागिले दोन एकचा वर्ग। सोडवा, एकदम सोपं आणि सिंपलचं एक्झाम्पल दिले तुम्हाला। हे तीन नंबरचे एक्झाम्पल, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजेत। अरे हे प्रश्न पेपरला वारंवार विचारले जातात आणि हे समजलं की आता नववी दहावी तुम्ही जी सोडवू शकाल, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला आहेत। दहा एकचा पाचवा घात, पाचवा चौथा तिसरा दुसरा, ज्याला भागायचा आहे त्याचा घात चलाचा घात हे होतं त्या क्रमानं आहे, त्यामुळे त्याच्या कुठल्याही एक प्रकारचा त्याच्यामध्ये सिक्वेन्स घालावं लागत नाही। एक्सचा ज्यानं भागायचा आहे तो दोन एक्स वर्ग आहे, ह्याचा अर्थ ज्याचा एक्सचा घात दोन आहे तिथंपर्यंतच आपण भाकार करू शकतो। त्याच्या पुढं आहे जे सत्तावीस आहे, ते सत्तावीस आपली बाकी राहणार आहे, त्यामुळे आपण इथं बघितल्या आपण सांगू शकतो याची बाकी किती आहे। तर याची बाकी सत्तावीस आहे आपण परफेक्ट सांगू शकतो। ओके ठीक आहे, मी तुम्हाला दाखवतो कसं पद्धतीने सोडवलं जातं ते बघा। दहा एकचा पाचवा घात वजा आठ एकचा चौथा घात वजा बारा एकचा तिसरा घात अधिक सहा एकचा दुसरा घात अधिक सत्तावीस त्याला दोन एकचा वर्गानं भागायचा आहे, अधिक अधिक अधिकच आहे, बे पंचे दहा, बे पंचे दहा, एक्स दोन आहे, एक्स पाच आहे, एक्स तीन कमी आहे म्हणून एकचा पाचवा घात, वजा केला इथं वजा आलं शून्य, पुढचा गट उतरून घेतला वजा आठ एकचा चौथा घात, इथं वजा आहे, इथं अधिक आहे, इथं वजा घेतलं, वजा अधिक वजा बे चोक आठ, एक्स दोन आहे, इथं एक्स चार आहे म्हणजे एक्स दोन कमी आहे, म्हणजे वजा अधिक वजा चार दोन्ही आठ, एक्स एक्स एकचा चौथा घात, वजा झालं की अधिक झालं शून्य, पुढचा गट उतरून घेतला वजा बारा एकचा तिसरा घात, वजा आहे म्हणून तर परत वजा, बारा बे सक्क बारा, बे सक्क बारा वजा अधिक वजा बे सक्क बारा, एकचा वर्ग एकचा आहे म्हणजे एक्स कमी आहे म्हणजे एकचा घन, वजा केले की अधिक होते शून्य, पुढचा ग्रह तुम्ही घेतला अधिक सहा एकचा वर्ग, अधिक म्हणजे तो अधिक आहे सहा, बे त्रिक सहा अधिक 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 बे त्रिक सहा, एक्स वर्ग ऑडी आहे म्हणून एक्स वर्ग इथं काही लिहायची गरज नाही, वजा बाकी इथं वजा तर शून्य, पुढचा ग्रह तुम्ही घेतला जसा आहे तसा अधिक सत्तावीस, अधिक सत्तावीस हा ही बाकी आहे आणि जो भाकार आलाय तो आलाय पाच एक्सचा तिसरा घात वजा चार एक्स वर्ग वजा सहा एक्स अधिक तीन हा भाकार आलाय, त्याला कोशंट म्हटलं जातं। आणि जो रिमाइंडर आहे तो रिमाइंडर आहे प्लस 27। एकदम सोपं सिंपल प्रकारची काही एक्झाम्पल आपण पाहतोय। ओके सर्वांचं बरोबर असेल, ज्याचं चुकलं असेल कुठं आपण ड्रॉप होतोय ते चेकआउट करा की जेणेकरून अशा प्रकारचे आपण ड्रॉप पूर्णपणे काढू शकतो। ओके हॅलो
आपण बघूया पुढचा प्रश्न. अठरा पी चा चौथा घात वजा सत्तावीस पी चा तिसरा घात अधिक नऊ पी चा दुसरा घात सॉरी नऊ पी चा अधिक किंवा वजा घ्यायचा वजा सात पी अधिक बारा भागिले नऊ पी. एकदम सोपा आणि सिंपल प्रकारचे एक्झाम्पल जे आपण या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं त्या प्रकारचे एक्झाम्पल. सुरुवात एकदम सोपा आणि सिंपल एक्झाम्पल आहे, फक्त लक्षपूर्वक पाहिलं नक्की सुटत. अठरा पी चा चौथा घात वजा सत्तावीस पी चा तिसरा घात आहे अधिक नऊ पी चा वर्ग वजा सात पी अधिक बारा या बहुपदीला नऊ पी न भागायचं आहे. नऊच्या टेबलमध्ये अठरा आहे, सत्तावीस आहे, नऊ आहे, सात नाही. सात नाही तर आपल्याला सात आणायचं आहे. तशी काही करायला लागते ते बघा. आणि बाकी किती असणार आहे? बरोबर, बाकीही बारा असणार आहे. म्हणजे अशा प्रकारचे काही एक्झाम्पल दिले आणि तुम्हाला विचारलं डायरेक्ट की बाकी किती, तर तुम्ही पटकन एक्झाम्पल बघितलं तुम्ही सांगू शकता बाकी बारा आहे, कारण ज्यानं भागायचं आहे तिचं पी आहे, पीचा घात एक आहे, म्हणजे सात पी पर्यंत आपण भागाकार करणार आहोत. त्याच्या पुढचं आहे ते सर्व बाकी असणार आहे, म्हणजे बाकी राहणार आहे बारा. ओके, बघूया आपण सोडवून कोणत्या पद्धतीने आपण सोडतो इथे. बऱ्यापैकी सर्वांनी सोडवलं असेलच, तरी सुद्धा आपण सोडून बघूया. अठरा पी चा चौथा घात वजा सत्तावीस पी चा तिसरा घात अधिक नऊ पी चा वर्ग वजा सात पी अधिक बारा नऊ पी न भागायचे. बघा अधिक आहे म्हणून अधिक अधिक नऊ दुनिया अठरा पी एक आहे पी चार आहे म्हणून इथं पी तीन. अठरा पी चा चौथा घात वजा शून्य पुढचा घेतला वजा सत्तावीस पी चा तिसरा घात वजा आहे म्हणून वजा नऊ त्रिक सत्तावीस पी एक आहे पी दोन पी नाही तर दोन पाहिजे वजा सत्तावीस पी चा तिसरा घात वजा आलं की अधिक झालं शून्य पुढचा घेतला अधिक नऊ पी चा वर्ग अधिक आहे म्हणतं अधिक नऊ ऑलरेडी आहे नऊ आहे म्हणतं एक आलं इथं पी आहे तर पी आहे म्हणजे इथं नुसतं एक पी लिहिलं चालते किंवा नुसतं पी लिहिलं चालते एक नऊ नऊ पी 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 चा वर्ग म्हणजे अधिक नऊ पी चा वर्ग वजा केले तर शून्य पुढचा घट उठून भेटला वजा सात पी वजा म्हणजे इथं वजा आता इथं मला सात पी पाहिजे इथं आहे नऊ पी जसं मग कशी केलं होतं नऊ आता घालवायचं आहे म्हणजे याला खाली आणायला पाहिजे आणि सात मला आणायचं आहे म्हणून वर पाहिजे नऊला हे गेलं म्हणजे इथं पाहिजे सात छेद नऊ पी एवढे आहे म्हणजे याला जर म्हटलं वजा अधिक वजा सात पी वजा केलं इथं अधिक होणार आहे शून्य पुढचे आहे बाकी ती प्लस ट्वेल्व ही बाकी प्लस ट्वेल्व आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे समजलं की सगळं एक्झाम्पल समजलं. ओके, सर्वांचं बरोबर आलं असेल असं 90% समजते मला. नेक्स्ट एक्झाम्पल यातलंच बघू आपण. ओके ठीक आहे, बघू आपण पुढचं एक्झाम्पल. बारा पीचा पाचवा घात वजा
सहा पी चा चौथा घात अधिक चार पी अधिक सात पी चा वर्ग तीसरा घात किंवा वर्ग घेत सात पी चा वर्ग वजा नऊ पी चा तीसरा घात अधिक बावीस. या सगळ्याला भागायचं आहे, या सर्वांना भागायचं आहे तीन पी चा वर्गने. आता इथे तुम्ही सर्वात महत्वाचं आहे, आता इथं सगळं आहे ते विश्व चौथा पाचवा आहे तर चौथा दुसरा आहे तिसरा आहे तर पहिला आहे हे सगळं इकडं तिकडं आहे. ह्याला फक्त सिक्वेन्स न फक्त आणायचं, पाच नंतर चार, चार नंतर तीन, तीन नंतर दोन, दोन नंतर एक, हे सिक्वेन्स आणायचं. म्हणजे बारा पी चा पाचवा घात वजा सहा पी चा चौथा घात, त्यानंतर तिसरा आहे नऊ पी चा तिसरा घात, नंतर दोन अधिक सात पी चा दुसरा घात, नंतर अधिक चार पी आणि अधिक बावीस त्याला भागिले तीन पी करायचं, तीन पी चा वर्ग. आता याचं बाकी किती असणार आहे लगेच समजेल. तीन पी चा वर्ग म्हणजे राहिलेला चार पी अधिक बावीस हे बाकी असणार आहे. व्हेरी नाईस, या सोडवा, बरोबर सोडवताय तुम्ही. न चुकता सोडवायचं आहे, कारण हेच एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेला महत्वाचे आहेत. बारा पी चा पाचवा घात आहे वजा सहा पी चा चौथा घात वजा नऊ पी तिसरा घात अधिक सात पी चा वर्ग आहे चार पी आहे अधिक बावीस आहे. अजून काही एक्झाम्पल जे इम्पॉर्टंट आहेत त्याचे नियम अजून आपल्याला बघायचे आहेत. पहिला नियम बघितला की घातांकाचा जे बहुपदी आहे त्या बहुपदीच्या चलाचा घात उतरत्या क्रमाने मांडून घेतल्यानंतरच आपण भाकार करायचा, हे सर्वात महत्वाचा नियम लक्षात ठेवायचा, तरच आपल्याला एक्झाम्पल सुटू शकतात. पटकन सोडवा. ओके, बघा आपण एक्झाम्पल एक सर्व लक्ष द्या. इकडं बारा पी चा पाचवा घात वजा सहा पी चा चौथा घात वजा नऊ पी चा तिसरा घात अधिक सात पी चा वर्ग अधिक चार पी अधिक बावीस तीन पी चा वर्ग ने भागायचा. इथं अधिक आहे म्हणजे अधिकच, तीन चौक बारा, पी दोन आहे पी पाच आहे म्हणजे पी तीन कमी आहे पी चा पाचवा शून्य आलं. पुढचा गट वजा सहा पी चा चौथा गट, एक एकच करा इथे, एक आहे म्हणजे एकच गट म्हणजे दोन असतील दोन गट उत्तर घेतला असता. इथं वजा आहे तर वजा म्हणून वजा तीन दोन्ही सहा आणि पी चा दुसरा गट तीन दोन्ही अधिक वजा तीन दोन्ही सहा पी चा चौथा पी चा दुसरा तर पी चा चौथा वजा असेल तर अधिक झाला शून्य होतं. पुढचा गट तुम्ही घ्यायचा वजा नऊ पी चा तिसरा गट इथं वजा आहे म्हणून वजा आलं तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ पी तीन आहे पी दोन आहे पी एक कमी आहे वजा अधिक वजा तीन त्रिक नऊ वजा अधिक नवा तीन त्रिक नऊ पी चा तिसरा घात वजा केला अधिक शून्य. पुढचा गट तुम्ही घेतला अधिक सात पी चा वर्ग अधिक आहे म्हणून अधिक सात इथं तीन आहे तर सात आहे आता इथं मला सात करायचं तर तीन आहे तर आपल्या इथं सात छेद तीन करायचं पीचा वर्ग पीचा वर्ग आहे हे याला गुणलं तर अधिक सात पीचा वर्ग वजा वजा करा शून्य. पुढचा गट उतरून घेतला अधिक चार पी अधिक बावीस म्हणजे चार पी अधिक बावीस हे त्याचा बाकी आहे. एकदम सोपा आणि सिम्पल एक्झाम्पल आहे. इम्पॉर्टंट मला ते सात पी स्क्वेअर मला घालवायचंच आहे, त्यासाठी मला तीन पी चा वर्गला कितीने गुणलं की सात पी चा वर्ग येणार आहे, तर तीन पी चा वर्ग या संख्येला सात से तीन या संख्येने जर मल्टिप्लिकेशन केलं तर तीनला तीन कॅन्सल होतंय सात पी स्क्वेअर उत्तर येतंय.
हे सगळ्यात महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा. ओके, सर्वांचं झालं असेल. ओके, आपण पुढे बघूया. छत्तीस एक्सचा चौथा घात अधिक बारा एक वजा सोळा एक्सचा तिसरा घात दुसरा घात अधिक नऊ एक्सचा तिसरा घात अधिक बारा छेद दोन एक्सचा वर्ग. सगळ्यात महत्वाचं सिक्वेन्स लावून घ्या, चार तीन दोन एक, आणि त्यानंतर आकार करायचा आहे. सिक्वेन्स तुम्हाला लावता येतोय, फक्त चलाच्या घाताचा उत्तराचा क्रमानं सिक्वेन्स लावायचा आहे. चलाच्या घाताच्या उत्तराच्या क्रमाने बहुपदीचा सिक्वेन्स लावून घ्यायचा, त्यानंतर दोन एकच्या वर्गानं भागायचा आहे. आता दोन एकच्या वर्गानं भागायचा याचा अर्थ बाकी काय येणार आहे, कोण सांगणार? व्हेरी नाईस, प्लस ट्वेल्व एक्स प्लस ट्वेल्व, बारा एक्स अधिक बारा आहे त्याची बाकी राहणार आहे. व्हेरी नाईस. ओके, बघा आपण सोडवून काय एक्झाम्पल, एकदम सोपा आणि सिम्पल आपण सिक्वेन्स लावून घेऊ पहिल्यांदा. छत्तीस एक्सचा चौथा अधिक नऊ एकचा तिसरा वजा सोळा एकचा दुसरा अधिक बारा एक्स अधिक बारा भागिले दोन एकचा दुसरा. छत्तीस एकचा चौथा अधिक नऊ एकचा तिसरा वजा सोळा एकचा दुसरा अधिक बारा एक्स अधिक बारा त्याचा दोन एकचा दुसरा. छत्तीस, आता छत्तीस बघा यांना भागले किती येणार आहे, तर दोननं छत्तीसला भागलाय, दोनच्या पाड्या छत्तीस कुठं आहे, तर बे एक के बे राहिले किती, सोळा बे अठ्ठी सोळा, अठरा दोन्ही छत्तीस, म्हणजे अठरा दोन्ही छत्तीस, एक्स दोन आहे तर एक्स एकचा चौथा, सॉरी एकचा दुसरा, एक तर एकचा चौथा, वजा वजा तर शून्य, त्याला अधिक नऊ एकचा तिसरा, अधिक आहे अधिक, आता मला इथं नऊ करायचं, इथं आहे दोन, आता काय करायचं, नऊ काय दोनच्या पाड्यात नऊ नाही, असं नऊचे ते दोन एक्स करा, नऊचे दोन एक्स म्हणजे ह्याला गुणलं की दोन दोन कॅन्सल करा, अधिक अधिक अधिकच नऊ एकचा तिसरा वजा वजा शून्य, पुढचा होतो म्हटलं वजा सोळा एकचा दुसरा घात, वजा म्हणजे तर वजा आलं, आठ दोन्ही सोळा म्हणजे अधिक वजा आठ दोन्ही सोळा, एक्स दोन आहे तर एक्स दोन आहे म्हणजे एकचा वर्ग, तर वजा आलं हे अधिक झालं शून्य, बाकी सगळं आहे ते अधिक बारा एक्स अधिक बारा हे त्याची बाकी राहते. सगळ्यात महत्वाचं लक्षपूर्वक बघितलं की लक्षात येतं, व्यवस्थित समजावून घ्या. नऊ एक्सचा तिसरा घात कसा आला, नऊ छेद दोन, नऊ दोनला नऊ छेद दोन न मल्टिप्लिकेशन केलं तर दोनला दोन गेलं राहिलं नऊ, म्हणून नऊ आणि ते एक्स वर्ग आणि एक्स यांचं मल्टिप्लिकेशन आलं एक्सचा क्यूब. हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि अशा प्रकारचे एक्झाम्पल तुमच्या परीक्षेमध्ये विचारले जातात आणि हेच मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पटकनवरा आवडलं? ओके, हे सर्वांनी समजावून बघितलं असेल. सगळ्यात महत्वाचं सगळ्यात इम्पॉर्टंट लक्ष घ्या,
वर्गला जर 9/2x ने जर गुणलं तर ह्या 2 ला 2 गेलं, वरची संख्या बघा, एक्स वर्ग गुणिले 9x, 9 9x तिसरा घात, हे सगळ्यात महत्त्वाचं, हे ज्याला जमलं तर अशा प्रकारे एक्झाम्पल एकदम सोपं आणि सिंपल असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।